व्यवस्था हो सकती है वहाँ पर करने के लिए हम तैयार हैं। यही मराठी में नहीं, आता महाराष्ट्रात जे घडामोडी चाललेले आहेत त्याच्या पाठीमागे बीजेपीचा हात आहे। कारण बीजेपी जर तिथल्या स्थिर सरकारला अस्थिर करण्याची प्रयत्न जर करत नसती होती तर आज तिथले आमदार सूरतला गेले नसते किंवा सूरत पासून गुवाहाटीला गेले नसते। ह्याला कोण जिम्मेदार आहे तर बीजेपीचे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि इथले तुम्हाला माहित आहे त्यांनी अनेक सरकारे पाडली। तुम्हाला माहित आहे उत्तराखंडची सरकार कशी गेली, कर्नाटकची सरकार कशी गेली, मध्य प्रदेशची सरकार कशी गेली, गोवाची सरकार कशी गेली, मणिपूरची सरकार कशी गेली आणि आमचे अनेक इलेक्टेड गव्हर्नमेंट ज्या ठिकाणी मेजॉरिटी होती त्या ठिकाणी सर्व लोक मिळून त्याला पाडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि हेच खेळ इथं महाराष्ट्रात सुद्धा चाललेला आहे। म्हणून मला हे म्हणायचं आहे की याला साऱ्या ह्या घडामोडीला कुणीतरी जबाबदार आहे तर ते भारतीय जनता पार्टीचे लोक त्यांची सरकार हे जिम्मेदार आहे। आणि आम्ही अशा कष्टाच्या वेळेत तिन्ही पक्षाचे लोक एक होऊन ह्या याचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि जे काही येईल ते एक होऊन आपण काम करायचं पूर्ण प्रयत्न करूच हे माझं म्हणणं आहे। एक मिनिट एक मिनिट आणि मराठी विचार आणखीन एक गोष्ट सांगायची आहे। ह्या सरकारला पाडवण्यात किंवा सरकारला डिस्टेबिलाईज करण्यात कारण काय आहे की आता जे राष्ट्रपतीचे इलेक्शन्स येत आहेत त्यासाठी त्यांना नंबर पाहिजे, त्या नंबर गेमला हे लोक सारे प्रयत्न करत आहेत। म्हणून ते महाआघाडीच्या सरकारला पाडावं आणि त्याला काढून टाकावं हे त्यांची नियत आहे। भविष्यात ती नियत सफल होणार नाही असं माझं म्हणणं आहे। मैं इससे पहले भी कहा था, मैं ये भूल गया था कि चंद राज्यों में भी पहले से इन्होंने ऐसा ही किया था, जैसा कि हमारे राज्य में कर्नाटक में भी वहाँ पे भी 16-17 लोगों को खरीद परोस करके निकाल के डरा के ईडी का केसेस लगा के सीबीआई को लगा के उन्होंने कर्नाटक में किया, मध्य प्रदेश में भी किया, गोवा में भी किया, मणिपुर में भी किया, उत्तराखंड में भी किया। हर राज्य में जहाँ पर कांग्रेस की सरकार थी या जो कांग्रेस की मेजॉरिटी थी उसको निकाल निकाल कर उसको माइनॉरिटी में लाके अपनी गवर्नमेंट लाने की पूरी कोशिश की, ये आप सबको मालूम है। तो अभी वही महाराष्ट्र में भी वो अपना पवित्रा चला रहे हैं और ये चुनाव तो हो रहे हैं प्रेसिडेंट का, तो इसीलिए ये भी एक उनको होना है, नंबर्स होना है, इसीलिए ये कोशिश पूरा वो कर रहे हैं। तो यही मैं रख रहा हूँ। अभी उर्दू में बोलेंगे प्लीज हिंदी में।